नमस्कार. आजचा आपला विषय नकली परमार्थाचे असली कारखाने कोण चालवतो आणि का हा विषय सध्या चर्चेत आहे. त्याला कारण असं आहे की गेल्या 8 दिवसापासून देशभरामध्ये सगळ्या हिंदी मराठी इंग्रजी सगळ्या वाहिन्यांमधून सतत एक पळून गेलेला सत्संगासाठी हजारो लाखो लोक एकत्र केलेला एक बाबा आणि त्या सत्संगामध्ये त्याच्या पायाची चरणधूळ मस्तकी लावण्यासाठी एकमेकांवर चेंगरून मेलेल्या 121 लोकांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना ही सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यावर अनेक अंगाने उलटसुलट सगळ्या वाहिन्यांवर सगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांचं राजकारणही व्यवस्थित सुरू आहे. मुद्दा राजकारणाचा नाही आहे, मुद्दा लोकांच्या जीवनाचा आहे. ह्या ज्या 121 लोक मेले ना त्यातल्या 109 महिला आहेत. म्हणजे या देशामध्ये एकीकडे बेटी बचाव, लढकी पढाव, लाडकी लेख आणि काय काय योजनांची नावं आपण घेऊन मतं मिळवतो, जनतेचा पैसाही त्याच्यावरती, ती मतं जवळजवळ खरेदी करण्यासारख्या स्थितीमध्ये पैसा खर्च करतो. या महिलांची स्थिती काय आहे हे ही घटना दाखवते. 121 पैकी 109 महिला, टक्केवारी किती आहे पाहा तुम्ही महिलांची चेंगरून मरणाऱ्या. लहान मुलंही आहेत. कोणता वर्ग आहे हा, कशासाठी हा वर्ग या बुवा बाबांच्या नादी लावला जातो? तो स्वतःहून लागतो का? आपण हात झटकून मोकळं व्हायचं समाजाने, राज्यकर्त्यांनी, कायदे करणाऱ्यांनी, प्रशासनाने, शासनाने एकमेकांवर फक्त जबाबदाऱ्या ढकलायच्या. कोणीतरी 4-6 अत्यंत शेवटच्या थरातल्या लोकांना गोळा करून पकडून काही दिवसांनी लोक विसरून गेल्यावरती पहिल्यांदा नाही घडत आहे ही घटना या देशामध्ये. 77 वर्ष स्वातंत्र्याला झाली, हा पहिला बाबा थोडी आहे. 14,000 फौज बाळगणारा एक बाबा जेलमध्ये घातला ना, असे तो आपापली फौज, आपली सेक्युरिटी, सुरक्षा कडं, कोट्यवधी रुपये, ठिकठिकाणी आश्रमासाठी जागा कोण देतं यांना? ह्या सगळ्या कुठून येतात? हे कारखाने कोण चालवतं? कोणाच्या आहेत हे? कशाकरता चालतात? कोणत्या देशात चालतात? ज्या देशामध्ये, ज्या देशाच्या राज्यघटनेला शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्याचं तिचं उद्दिष्ट आहे, त्या देशाच्या राज्यघटनेच्या नाकाखाली, त्या देशातल्या राज्यकर्त्यांच्या नाकाखाली, कायदेमंडळांच्या नाकाखाली हे उद्योग, हे कारखाने चालवणारे कोण लोक आहेत हे? याचा शोध CBI घेऊ शकत नाही? याचा शोध गुप्तहेर यंत्रणांना लागत नाही? राज्यकर्त्यांना त्यांचे गुप्तहेर सांगत नाहीत काय घडतं आहे, काय घडणार आहे, काय होणार आहे, कुठून येतात हे बाबा? त्यांची फाईल नसते का त्यांच्याजवळ? पैसे खाणाऱ्यांच्याच फाईली असतात, फक्त राजकीय कारणांसाठी पक्षात घेण्यापुरत्या, त्यांच्या धमक्या देण्यापुरत्या, भय दाखवण्यापुरत्या आणि राज्य करण्यापुरत्या. यांच्या फाईली कुठे असतात? कोण तयार करेल? यांच्या फाईली नसतात पोलिसांजवळ, प्रशासनाजवळ, गुप्तहेरांजवळ, राज्यकर्त्यांजवळ? त्यांनीच तर यांच्यातले अनेक बाबा बुवा वाढवलेले असतात असे आरोप आत्ताही चालूच आहेत. का संरक्षित होतात हे? का नाही तो पळून गेलेला बाबा अजूनही सापडत? आणि का कोणताही राजकीय पक्ष ठामपणे त्या बाबावरती गुन्हा दाखल करा, FIR दाखल करा असं का म्हणत नाही? असे दूरचित्रवाणी वाहिनीवरच्या अनेक मालिकांमधले जे अँकर्स आहेत, हे राजकीय प्रवक्त्यांना त्या पक्षांचा प्रश्न विचारतात, त्याची सरळ उत्तरं का ते देत नाहीत? का अंगाला तेल लावून उत्तरं देतात? थेट उत्तर का देत नाहीत? कारण तो अँकरच त्याच्यावरती भाष्य करतो की ज्या विशिष्ट जातीचे हे बाबा बुवा असतात त्यांच्या मतांची बेगमी राज्यकर्त्यांसाठी करणारा सुद्धा या कारखान्याचा, या उद्योगाचा एक प्रचंड मोठा भाग असतो. हे आता पोरासोरांनाही कळायला लागलं आहे हो, यात नवीन काही उरलेलं नाही आहे. यात फार काही म्हणजे खूप आपण शोध लावतो आहे असं काहीच नाही आहे. हे सत्य, हे तथ्य, हे वास्तव हे आता पोरासोरांनाही उमगलेलं आहे की कशाकरता चालतं हे सगळं. कोणता वर्ग आहे हा लाखो लोकांचा तिथे जाणारा?
अनेक प्रकारचे बाबा बुवा आहेत, काही कॉर्पोरेट बुवा आहेत, काही अभिरुची संपन्न दर्जेदार अभिजनांचे सुद्धा बुवा बाबा आहेत, की जिथी अत्यंत उच्चशिक्षित शिक्षित मंडळी सुद्धा आपल्याला त्यांच्या नादी लागलेली दिसते. अशा अनेक बुवा बाबांचे भंडाफोड आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांनी, रॅशनलिस्ट असोसिएशननी स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत अनेकदा केलेले आहेत, थोर थोर लोकांचे केलेले आहेत. त्यांची नावं घेत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण ते भंडाफोड केले म्हणून नवी बुवा नवे बाबा निर्माण होण्याचे थांबलेले नाही आहेत ना. या सगळ्या चर्चेला आज उत्तेजन पुन्हा एकदा जे मिळतं आहे, त्याची निष्पत्ती कशात होणार आहे हा खरा मुद्दा आहे. आणि त्याला एक अतिशय चांगली दिशा राज्यसभेतले विरोधी पक्षाचे आणि कर्नाटकातले मल्लिकार्जुन खरगे यांनी फार पहिला माझ्या मते केंद्राच्या संबंधामध्ये या पद्धतीचं उच्चार करणारा नेता आहे, की ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी महाराष्ट्र किंवा कर्नाटकात असलेला जो कायदा आहे तसा कायदा देशभरासाठी झाला पाहिजे ही मागणी केली आहे. ही राजकारणापुरती मर्यादित राहू नये, एकमेकांवर कुरघोडी करण्यापुरती ती मर्यादित राहू नये, एखाद्या पक्षाला अडचणीत आणण्यापुरती ती राहू नये आणि ती राहणार नाही असं मला वाटतंय. कारण खरगे कर्नाटकातून येतात, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये उद्बोधनाच्या प्रबोधनाच्या चळवळींची फार प्रदीर्घ परंपरा आहे संतांच्या कालखंडांपासून, आणि इथे धर्म जो आहे तो सतत मोकळा करत आणला गेलेला आहे. मग तो कर्नाटकातला बसवेश्वर असो, महाराष्ट्रातली संतांची पूर्ण परंपरा असो, पण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात झालेला जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्याच्या मागे एक मोठी चळवळ उभी आहे. महाराष्ट्रात तर ती जवळजवळ गेले 50 वर्षांहून अधिक काळ उभी आहे, एकमेव प्रागतिक चळवळ आहे ती, समाज पुरोगामी करणारी, विवेकी करणारी, अंधश्रद्धापासून मुक्त करणारी, भारतीय राज्यघटनेला हवा असलेला शास्त्रीय समाज निर्मिण्यासाठी खपणारी, आणि त्याच्यासाठी कायदा आपोआप नाही झालेला, कोणत्या राज्यकर्त्यांच्या कृपेने झालेला नाही आहे, ह्या लोकांच्या दबावाने झालं आहे, चळवळीच्या दबावाने झालेलं आहे. मग ते इकडे श्याम मानव, उमेश चोबे, हरीश देशमुख, आमचे शरद पाटील आणि शेकडो गावोगावचे कार्यकर्ते असोत, की तिकडे दाभोळकर असोत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो, आमचे अविनाश पाटील असोत, आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते असोत, महाराष्ट्रभर या शेकडो कार्यकर्त्यांनी केलेल्या गेल्या 50-55-60 वर्षाच्या उद्बोधनातून या कायद्यापर्यंत, तो कायदाही फार मजबूत आहे असं नाही आहे, पण तो जो आहे तो एका होईना, पण तो कायदा झालेला हे महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने त्या कायद्यावर अंमल किती आहे, कायदा होऊन नुसतं काय होणार आहे. जसं खरगे म्हणतात तसा कायदा देशभरासाठी निश्चितच व्हायला पाहिजे आहे, ताबडतोब व्हायला पाहिजे आहे. याच संसदेमध्ये याच जे आत्ता चालू आहे सत्र, त्या सत्रातच व्हायला पाहिजे आहे, आणि तो सगळ्या पक्षांनी मिळून कोणीही विरोध न करता व्हायला पाहिजे आहे. कारण तो या देशाच्या राज्यघटनेला अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला कायदा आहे. त्यासाठी कोणाचा विरोध कशाला पाहिजे, कोणत्याही पक्षाचा, सर्व पक्षाच्या संमतीने तो कायदा व्हायला पाहिजे आहे, ताबडतोब व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर अंमल व्हायला पाहिजे. हे बुवा बाबांचे धर्मोद्योगाचे कारखाने हे कोणत्या राज्यात सर्वाधिक चालत आहेत, आणि कोणत्या राज्यात ते चालले तरी उधळून लावले जातात ते उद्योग? महाराष्ट्रामध्ये आमच्या बाबादळवी लोकमतचे संपादक असतानापासून, सामाजिक संघर्ष सामाजिक समता समिती आमची होती तेव्हापासून, अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्माण व्हायच्या आधीपासून, मानवीय नास्तिक मंचापासून, लोकमत सारखं वृत्तपत्र त्या चळवळीच्या मागे उभं राहिलं होतं 7 वर्ष, आणि अनेक बुवांचे बाबांचे भंडाफोड या गावांनी केले आहेत. नागपूरनी दिशा दिली आहे संपूर्ण देशाला, थोर थोर फसवणूक करणाऱ्या लोकांना तुरुंगात घातलेलं आहे बुवा बाबांना ढोंगी नागपूरनी, या कार्यकर्त्यांनी, या श्याम मानवांनी, या उमेश चौबेंनी, या हरीश देशमुखांनी, या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळींनी, आणि त्यांचं काम त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या पलीकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातून त्यांना लोकांची निमंत्रणं असतात या कामासाठी. दुर्दैवाने महाराष्ट्र किंवा कर्नाटकाप्रमाणे उत्तरेतली म्हणजे ज्याला हिंदी बेल्ट म्हणतात त्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ, प्रचंड मोठी संतांची मांदियाळी त्या
राज्यांमध्ये निर्माण झाली होती, महाराष्ट्र कर्नाटकासारखी मोठं भक्ती आंदोलन होतं. हिंदीमधलं प्रचंड मोठा एक कालखंड भक्ती साहित्याचं आहे. तरीसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाची महाराष्ट्रासारखी चळवळ नाही उभी होऊ शकलेली. का नाही उभी होऊ शकली? महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल या राज्यामध्ये असलेली जी एकूणच विवेकी जनता आहे, त्या पद्धतीचा समाज वरच्या राज्यांमध्ये का निर्माण होत नाही? याची मुळं कशामध्ये असतात? दारिद्र्यात असतात, गरिबी रेषेखाली असलेल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या नैराश्यात असतात, वैफल्यात असतात. त्यांना वैफल्यग्रस्त ठेवणाऱ्या एकूणच आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या धोरणामध्ये असतात. त्यातून निर्माण होतं हे वैफल्य. का परमेश्वराच्या करुणा भाकावी लागते प्रत्येक वेळेला? का नाही स्वतःच्या मनगटावरती विश्वास निर्माण करणारी व्यवस्था त्यांच्या मागे उभी राहत? का बुवा बाबांच्या मार्फत ईश्वर प्राप्ती होणार आहे अशी अंधश्रद्धा, असा ढोंगीपणा, असं पाखंड त्याचे हे कारखाने चालतात? आणि त्याच्यावर का यांचा विश्वास बसतो? कारण शिक्षणाच्या संधी नाहीत, अविद्या मोठ्या प्रमाणावरती पसरवली जाते, राजकीय मतांचे हे कारखाने आहेत. एक काय काय कथा येतात आहे अय्याशीच्या, जेव्हा एखाद्या बाबाचं या पद्धतीने लोकांचे चिंगरून मृत्यू होतात तेव्हा ज्या कथा या बाबांच्या येतात त्या किती सुरस आणि चमत्कारिक आहेत अरेबियन नाईट्सपेक्षाही. त्यांच्या अय्याशीच्या हे कोण असतात आधी पूर्वाश्रमीचे? कोणी सस्पेंडेड कर्मचारी असतो, कोणी घालवून दिलेला असतो, कोणी नोकरी सोडून या धंद्याला लागलेला असतो. याही बाबांच्या ज्या कथात कसे यांचे 25-26 वर्षामध्ये कोट्यवधीची संपत्ती, कसे ठिकठिकाणी यांना आश्रमाला जागा मिळते, कशी सरकारी जागा उपलब्ध होते, कशी तिथे कडेकोट यांची स्वतःची खाजगी फौज उभी होते, खाजगी सुरक्षा उभी होते. ज्या वेळेला काय शासन, प्रशासन, पोलीस, गुप्तहेर खातं सगळं झोपलेलं असतं का वर्षानुवर्ष, माहिती नसतं राज्यकर्त्यांना, कोण देतो संरक्षण यांना? हे प्रश्न लोकांनी विचारले पाहिजेत ना. हे विचारण्याचा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे. नेहरूंना एक म्हातारी गेली होती संसदेत विचारायला, त्यावेळेला सुरक्षा विरक्षा काही नव्हती एवढी, कालं धरली होती नेहरूंची आणि विचारलं होतं की स्वातंत्र्य मिळालं तुम्हा लोकांना, सगळं मिळालं, गोडे गाडी बंगल्या सत्ता, आम्हाला काय मिळालं? नेहरूंनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. नेहरू म्हणाले होते त्या बाईला, बाई पंतप्रधानाची कॉलर धरण्याचं स्वातंत्र्य या स्वातंत्र्य चळवळीने तुम्हाला दिलं. केलं काय आपण त्या स्वातंत्र्याचं? कोणाचं कॉलरी धरतो आपण अशा? आणि किती नेहरू आहेत असे की धरलेल्या कॉलरीला असे उत्तर देणारे? तिला राष्ट्रद्रोही, राष्ट्रविरोधी, विकासविरोधी नाही ठरवलं नेहरूंनी त्यावेळेला, किंवा षडयंत्र याच्या मागे नेला कोणीतरी पाठवलेलं आहे असं नाही म्हटलं. कुठे गेलं ते नेतृत्व? का नाही निर्माण झालं पलीकडे समाजामध्ये नेहरूंसारखं उत्तर देणारं नेतृत्व? याची सगळी बीजं जी आहेत ना, ती आपल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वर्चस्वादाच्या, लालसेच्या, लोभाच्या राजकारणात आहेत. कशा पद्धतीचा समाज आपल्याला निर्माण करण्याचं काय उद्दिष्ट आहे आपलं? राज्यघटनेच्या उद्दिष्टाशी आपण किती बांधलेलो आहोत? का नाही बांधलेलो? कोण विचारेल हे प्रश्न आपल्या निर्वाचित जनप्रतिनिधींना? आपण निवडून देतो त्यांना कशाकरता? राज्यघटनेनुसार शपथ घेतलेल्या राज्य करण्यासाठी. असे बुवा बाबा निर्माण करून त्यांच्या भरोशावरती कोट्यवधीची त्यांना संपत्ती निर्माण करू देऊन लाखो लोकांना आपले नादी लागू देऊन, अरे ते जे चमत्कार दाखवतात ना ते तर आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतले आमचे प्रशिक्षित कार्यकर्ते करून दाखवतात. कारण त्यांना विज्ञान कळतं. चमत्कार कुठे असतात? त्याच्या मागे एक विज्ञान असतं. या विज्ञानाबद्दलची प्रचंड अज्ञान, म्हणजे आपल्याला विज्ञानी समाज नको आहे, ज्ञानी समाज नको आहे, अज्ञानी समाज पाहिजे. असा बुवा बाऱ्यांचा नादी लागणारा अशा महिला पाहिजे आहेत चेंगरून मरणाऱ्या. तेव्हा कुठे त्याच्या हे कारखाने चालवणाऱ्यांचं हित सुरक्षित राहू शकतं? ज्या कथा आपण टी व्हीवरती रोज आता ऐकतो आहे या बाबाच्या निमित्ताने, कसे संरक्षित होतात हे लोक? कोण दोषी धरले जातात? आपलं शासन, प्रशासन यांना जाब खडसावून किती प्रमाणात विचारला जातो? त्या घटना संपल्या की पुन्हा आपण ते विस्मृतीत टाकतो आणि नवीन 100-125 लोक मरेपर्यंत पुन्हा त्याच्यावर चर्चाच घडत नाहीत. म्हणून खरगेंनी
जो मुद्दा उपस्थित केला की हा कायदा देशभर व्हावा, तो कायदा त्याचं ताबडतोब या संसदेच्या सत्रामध्ये आणलं जावं विधेयक त्यासाठी. हे पाखंड, हे ढोंग, हे चमत्कार हे का चालतात? विवेकी लोकशाहीमध्ये हे चालू शकत नाहीत, विवेकी समाजात ते चालू शकत नाहीत. आमचे डॉक्टर श्रीराम लागू नेहमी सांगायचे, अतिशय सोप्या भाषेत सांगायचे, की गेले 5000 वर्ष आपण मानवाच्या मेंदूमध्ये खेळा ठोकलेला आहे की ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वराचं म्हणतो हो ईश्वर आहे. ते म्हणतात पुढचे 5000 वर्ष खेळ ठोका, ईश्वर नाही, ईश्वर नाही, ईश्वर नाही, ईश्वर नाही. लोक म्हणायला लागतील ईश्वर नाही. सोपं आहे हो तसं, हे फार निश्चयनी तर ईश्वराचा मृत्यू जाहीर करून त्याच्या जागी कला मानवाची निर्मिती होणाऱ्या युगाची संकल्पना मांडली होती. प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी बुवा बाबांच्या पायाची धूळ आणि ईश्वराला साकडं घालणं हे काय मानवी कर्तृत्व आहे का? ईश्वर ही संकल्पनाच मुळामध्ये जी आहे मानवी मेंदूची, एक अत्यंत सुंदर संकल्पना आहे ती. पण त्या संकल्पनेच्या तुरुंगामध्ये अडकवून ठेवून लोकांना त्यातच फक्त शरणागत करणं, अशा रीतीने जर आपलं शैक्षणिक धोरण, सामाजिक धोरण, सांस्कृतिक धोरण, राजकीय धोरण चालणार असेल, तर 77 वर्ष झाले या स्वातंत्र्याला आपलं जरा आपण एकदा तपासणी केली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये असलेली प्रचंड प्रत्येक गोष्टीबद्दलचं भय, दहशत, तोंडातून ब्र न काढण्याची नसलेली प्राज्ञा, प्रचंड असुरक्षितता किती उत्पन्न आहे हो लोकांचं या देशातल्या. 70-80% लोकांचं उत्पन्न हे 30,000 रुपयाच्या खाली आहे ना, 20,000 रुपयाच्या खाली आहे ना. कोणती सुरक्षितता आहे त्यांना? काय पेन्शन आहे त्यांना? आयुष्यभर हातावर पोट असलेले लोक काही सुविधा या स्वातंत्र्यामुळे त्यांना फक्त ज्या मिळायला लागल्या त्या सोडल्या, तर त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी 77 वर्षाच्या स्वातंत्र्यांनी काय केलं? का त्यांच्या डोक्यातलं अज्ञान दूर होत नाही? का त्यांच्या डोक्यातलं पाखंड, ढोंगीपणावरची श्रद्धा जी आहे तिचं आपण निर्मूलन करू शकत नाही? ते सगळं करण्यासाठी लागणारा नुसताच कायदा नाही, त्या कायद्यावर अंमल करणारं प्रशासन पाहिजे. तसं प्रशासन त्याच्या मागे तशी राजकीय इच्छाशक्ती असलेले नेते पाहिजेत, तशी संपूर्ण कायदेमंडळाची व्यवस्था पाहिजे, तसे पोलीस यंत्रणा पाहिजे. त्याच्यावर अंमल कोण करेल कायद्यावरती? कायदा केल्याने काय होणार आहे नुसता? कायदा केल्यावर त्याच्यावर अंमल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती लागते. ही कोणी करायची? शासनाचं काम नाही आहे. शासनाचा जो विभाग आहे त्यासाठी नसतील तर निर्माण केले पाहिजेत, त्यावर खर्च केला पाहिजे, लोकांचं उद्बोधन प्रबोधन करण्यावरती, त्यांना अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी. हा पाखंड, हा ढोंगीपणा, हा संपूर्ण शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्यासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद केली पाहिजे. राज्यघटना म्हणते असा समाज निर्माण करा. मार्गदर्शक तत्त्व काय आहेत आपल्या राज्यघटनेची? कशा समाज निर्माण कसा व्हावा याच्यासाठीची असतात ती. कायदा करणं, त्याच्यावर अंमल असणं आणि तो कायदा अंमलात येण्यासाठी जनजागृती करून प्रत्यक्ष लोकांचा दबाव त्यासाठी वाढवणं, लोकांच्या चळवळी त्यासाठी सक्रिय असणं, तसा समाज निर्माण करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींनी एकत्र काम केलं तर हे असे मृत्यू रोखता येऊ शकतात. तर हे 121 मध्ये 109 महिला, काय साक्षरतेचा दर काय बघा वरती महिलांमध्ये उत्तर भारतात. कुठे करतात हे सगळे प्रकार अधिकाधिक? हे हिंदी बेल्टमध्ये, उत्तर भारतात सर्वाधिक. महाराष्ट्रात ते लोण आणण्याचा झालेला प्रयत्न प्रत्येक वेळेला परतवून लावला जातो, कारण इथे चळवळ आहे, ती क्षीण करण्याचा प्रयत्न आहे. इथला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यासाठी 2 हुतात्मे झालेले आहेत दाभोळकर पानसरे. कर्नाटकात सुद्धा कलबुर्गी, गौरी लंकेश, बलिदान झालेलं आहे लोकांचं. पण उद्बोधन प्रबोधनाच्या चळवळीची ही अखंड परंपरा महाराष्ट्र कर्नाटकात असल्यामुळे इथे अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा आहे, त्याच्यावर अजून पुरेसा अंमल नाही. हे असूनही इथे बुवा बाबा येतात
पण ते पळवून सुद्धा लावले जातात, कारण तिची चळवळ अजून सजग आहे, सक्रिय आहे. तुरुंगात सुद्धा टाकले जातात, अजूनही त्यांचं एक्सपोजर केलं जातं. असं घडत नाही आहे उत्तर भारतामध्ये. चळवळ नाही आहे अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रभावी, ती उभी होणं अत्यंत गरजेचं आहे. ती का नाही उभी केली जात? कारण समाजकारण आणि राजकारण करणारी मंडळी जी आहे ती उत्तर भारतात या अंगाने सजग नाही आहे. महाराष्ट्र कर्नाटकाचं एकेकाळचं आदर्श राजकारण उत्तरेतून आता नासवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक बंगालनी दिशा दिलेली आहे देशाला, ती दिशा पुसून टाकण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. असुरक्षितता, असमाधान, दारिद्र्य, अडाणीपणा, शिक्षणाच्या संधींचा अभाव, रोजगाराचा अभाव, जीवनमान उंचावण्याच्या संधींचा अभाव, वैफल्य त्यातून येणारं आणि प्रचंड मोठी विषमता, ही जी सगळी स्थिती आहे आणि जातींची एकगठ्ठ मतं मिळवण्यासाठी चालणारं राजकारण या कारखान्यांच्या मागे उभं असतं ना. आंबा खाल्ल्याने मुलगा होतो हे सांगणारं विज्ञान महाराष्ट्रात आहे. करून दाखवा. आव्हान कोणी स्वीकारत नाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं का? करून दाखवा चमत्कार आणि ढोंगीपणा पाखंड सोडून. खूप लहान लहान अंधश्रद्धांपासून तर एकदम परमात्मा आणि मोक्षमुक्ती प्राप्तीपर्यंतच्या गरज नसतानाच्या निर्माण केले, जसे जाहिराती मी आपण नसलेली गरज निर्माण करून मग ती वस्तू विकतो, तसा प्रकार आहे हा या कारखान्यामध्ये. आधी समाजाला वैफल्यग्रस्त, असुरक्षित, असंवेदनशील, पूर्ण भयग्रस्त करून टाकायचं आणि मग त्याला मोक्षमुक्तीचे परमात्म्याचे विकायचे दलाल होऊन मिळवून देण्याचे कंत्राट घेणे जाहिरात तंत्र आहे. काही फरक नाही आहे वस्तू विकण्यामध्ये आणि मोक्षमुक्ती विकण्यामध्ये. का लोक चरणधूळ? कोणती चरणधूळ? त्याची गाडी चाललेली आहे आणि त्या गाडीचे ज्या खाली धूळ आहे ती चरणधूळ. 77 वर्षानंतर हे घोर अज्ञान असेल तर हे या स्वातंत्र्याचं अपयश आहे, राज्यकर्त्यांचं अपयश आहे, अंमल करणाऱ्या यंत्रणांचं अपयश आहे. घटनेवरती केवळ त्या लोकांना मूर्ख ठरवून होणार नाही, अडाणी ठरवून होणार नाही. असे अडाणी लोक निर्माण करण्याच्या कारखाने जे आहेत ना ते आधी बंद झाले पाहिजेत. त्याचं रूपांतर विवेकी समाजात झालं पाहिजे. खूप संशोधनं झाली आहे त्याच्यावर. शास्त्रीय कारण म्हणजे त्या सगळ्या अंधश्रद्धांच्या मागे त्याची वेगवेगळी कारणं देताना काही लोक त्यातल्यातलं विज्ञान सांगतात, पण असं सांगणाऱ्यांची त्या सर्वेक्षणामध्ये संख्या अत्यल्प असते. याचाही विचार केला पाहिजे. ईश्वराच्या नावावरती अय्याशीच्या व्यवसाय करण्याच्या किती कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत आजपर्यंत. कारण हा काही गुंतवणूकच नसणारा धंदा आहे आणि या धंद्यातून एकदा बरकत आली की त्याच्या भोवती सगळेच गोळा होतात, राजकारण्यांपासून मत हवे असणाऱ्यांपासून. आणि पाहता पाहता मोठमोठ्या जमिनी, कोट्यवधीची संपत्ती, 14,000-14,000 फौज खाजगी, ही या बुवा बाबांची कशी उभी होते? त्यांची नावं काय आहेत, त्यांच्या जाती काय आहेत आणि ते कुठले आहेत हे गौण आहे. हे निर्माणच कसे होतात याच्यावर विचार व्हाय, याच्यावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे. ही कोणती व्यवस्था यांना निर्माण करणारी आणि त्याचं निर्मूलन कसं करायचं? खरगेंनी हा जो प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा देशभरासाठीचा निर्माण केलेला आहे, करविरहित उत्पन्न आहे ना हे सगळं या बुवाबाबांच्या आश्रमांचं. गुंतवणूक नसून इतका सुंदर धंदा आहे आणि तो मोहित करतो लोकांना, त्या वाटेने जाऊ इच्छितात लोक. अंधश्रद्धा आणि राजकारणाची जशी धर्म आणि राजकारणाची युती झालेली आहे, तशी अंधश्रद्धा आणि राजकारणाची जी भ्रष्ट युती आहे ते सुद्धा एक कारण आहे ना. भक्तांचा राजकीय वापर जो आहे मोफत करायला मिळणारा,
राज्यकर्त्यांनीसुद्धा, राजकीय पक्षांनीसुद्धा, राजकीय पक्षांच्या प्रमुखांनीसुद्धा याच्यावर विचार करायला पाहिजे की राजकारण करायचं म्हणजे समाजकारण सोडून द्यायचं असं तर नाही आहे. ते स्वतःला समाजवादी म्हणवतात, साम्यवादी म्हणवतात, धर्मनिरपेक्ष म्हणवतात. ते सुद्धा मतांच्या राजकारणासाठी अशा बुवा बाबांच्या संबंधामध्ये ठाम भूमिका घेणार नसतील तर मग त्यांच्या समाजवादी असण्याला सुद्धा काय अर्थ उरतो, धर्मनिरपेक्ष असण्याला काय अर्थ उरतो, पुरोगामी असण्याला काय अर्थ उरतो, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत. कायद्याच्या वर समजतात हे बुवा बाबा स्वतःला, कारण त्यांना संरक्षित करणाऱ्या यंत्रणा ह्या आपल्याला संरक्षित करणारच आहेत याची त्यांना प्रचंड खात्री असते. शेवट लोकांचा प्रचंड दबाव वाढून ते तुरुंगात जाईपर्यंत ती खात्री कायमच असते. हा सगळा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मंडाफोड आंदोलनापासून बुवा बाबांच्या तर कायदा करेपर्यंत मोठ्या प्रमाणावर उद्बोधन प्रबोधन झालेलं आहे आणि खरगेंनी त्याचं उदाहरण देशासमोर जे दिलेलं आहे. हे काय फक्त खोट्या बाबा बुवांचे सत्संग ऐकायला जाणाऱ्यांपुरतं मर्यादित नाही आहे. तासन तास क्रिकेट बघत त्याच्यावर चवीनी तासन तास क्रिकेटमध्ये क्रिकेटच उरलेलं नाही तरी पण काय बघतो आपण, निश्चितपणे क्रिकेटचा बाजार बघतो. दिवसभर मोबाईलमध्ये मुडकं घालून काही ना काही बघणार आहे, किती विवेकी आहेत. हे ह्या नवनव्या ज्या अंधश्रद्धाही निर्माण होतात आहेत त्या धरणांवरती गर्दी करणारे, तिथे घसरून मरणारे, हे काय अडाणी लोक आहेत का? हे तर शिक्षित आहेत. पर्यटनाच्या नावाखाली नको नको तिथे तिथे गर्दी करून चेंगरणारी आहेत. तरुण मंडळी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अंधश्रद्धा करण्याचे सुद्धा मोठे कारखाने आहेत. ही सगळी मंडळी बघितल्यावरती अमक्यात अमक्या महाराजांच्या दर्शनासाठी पैसे देऊन रांगेत लागणारे लोक आहेत ना. प्रत्येका स्तराच्या लोकांचे बुवा बाबा वेगवेगळे आहेत. फक्त या सगळ्यांचं नातं काय आहे हे जरा एकदा समाजाच्या समोर नीट उद्बोधन प्रबोधन करून दाभोळकर मांडत असत फार अप्रतिम. त्यांची पुस्तकं वाचा, सगळे खंड उपलब्ध आहेत. वाचेल कोण, समजून घेईल कोण, त्यानुसार वागेल कोण, अंमल करेल कोण, हे खरे प्रश्न आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरज जी महाराष्ट्र आणि कर्नाटकाने सिद्ध करून दिली का होती आणि जी कायदा करेपर्यंत यशस्वी झाली ती गरज आज या घटनेच्या निमित्ताने सगळ्या देशासाठी अंधश्रद्धा विरोधी असा कायदा असण्याची गरज ही पहिल्यांदा बोलली गेलेली आहे. नुसतं बोलून थांबू नका. अंधश्रद्धा विरोधी लढाईला कायद्याचं बळ पाहिजेच आहे आणि ते दिलं गेलंच पाहिजे आणि शक्य असेल तर या संसदेच्या सत्रामध्ये दिलं गेलं पाहिजे असा आग्रह पण धरला गेला पाहिजे. पण नुसतं कायद्याच्या बळाने होणार नाही आहे, त्याला समाजाचं नैतिक बळ, समाजाचा विवेक जागवण्याचे, समाजाचं उद्बोधन प्रबोधन करण्याची, समाजाला जागृत करण्याची, त्या चळवळीची, त्या कायद्याच्या मागे हे सुद्धा बळ उभं असण्याची गरज आहे. त्यातून अंमल करणाऱ्या यंत्रणेला, शासनाला, प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला बळ मिळू शकतं. त्यांनाही बळ देण्याची गरज आहे कारण शेवटी त्यांच्यावर दबाव राजकीय असतात आणि राजकारणावरती दबाव कोणाचा असू शकतो? तुमचा आमचा. चळवळी असल्या तर तो दबाव राहील, चळवळी क्षीण झाल्या तर तो दबाव संपतो. चळवळीच नसल्या की असे बुवा बाबा ठिकठिकाणी आपल्याला दिसतात आणि त्यांच्या विरोधामध्ये कृती करणारे गट नसतात. ही स्थिती बदलली पाहिजे. त्याच्यासाठी जागरूक नागरिकत्व जे आहे त्याचा पुरस्कार अभ्यासक्रमांमधून, अनौपचारिक शिक्षणातून, औपचारिक शिक्षणामधून सगळ्या स्तरांवर त्याचा पुरस्कार केला पाहिजे.
समाज जागृतीसाठी अलिप्त न राहता मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये मालिकांमध्ये नको त्या डोक्याची खोकी करून ती खुपसून राहत बसण्यापेक्षा डोकं वापरून थोडंसं काम करायला समाजाला शिकवलं पाहिजे. प्रणोंना त्यासाठी उद्बोधित केलं पाहिजे, प्रबोधित केलं पाहिजे आणि राज्याने त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूदसुद्धा करायला पाहिजे. धन्यवाद.